विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपल्या मराठीच्या पुस्तकातील बारावी कविता पाहणार आहोत महाराष्ट्रावरुडी टाका ओवाळू नकाया याचे कवी आहेत अण्णाभाऊ साठे एकोणीसशे वीस ते एकोणीसशे एकोणसत्तर लोकशाहीर कथाकार कादंबरीकार नाटककार वारणेचा वाघ फकीरा रूपा गुलाम चंदन मधुरा चिखलातील कमळ रानगंगा माकडीचा माळ वैजयंता आवडी वैर पाझर चित्रा आग अहंकार आवडी गुराळ इत्यादी कादंबऱ्या चिराग नगरीची भूत निखारा पिसाळलेला माणूस फरारी कृष्णकाठच्या कथा गजाआड इत्यादी कथासंग्रह इनामदार पिंग्याच लगीन सुलतान ही नाटके माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन प्रसिद्ध अण्णाभाऊ साठ यांनी आपल्या ओगवत्या लोकभाषेतून प्रस्तुत काव्यरचना केली आहे महाराष्ट्रावरील त्यांचे प्रेम शब्दाशब्दातून व्यक्त होते प्रस्तुत कविता ही कविता व माझा रशियाचा प्रवास या पुस्तकातून घेतली आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळी मराठी माणसाला जागृत करण्यासाठी अण्णाभाऊ सठेन या लोकशाहीरांनी महाराष्ट्री थोरवी सांगणारे गीत लिहिलेले आहे त्यांनी ओघवत्या लोकभाषेतून महाराष्ट्राचा गौरव केला आहे ते म्हणतात कंबर बांधून उठ घावं झेला या महाराष्ट्रावरुनिळ टाक ओवाळून काया काया म्हणजे शरीर कंबर कसणे म्हणजे दृढनिश्चय करणे आणि काया ओवाळून टाकणे म्हणजे जीव कुर्बान करणे मराठी मनाला जागृत करताना अण्णाभाऊ साठे म्हणतात कंबर कसून तयार हो दृढ निश्चय करून घाव झेलायला ओट या प्रिय महाराष्ट्रासाठी जीव कुर्बान कर महाराष्ट्र मंदिरा पुढती पाझळे याशीची ज्योती सुवर्णधरा खालती नील अंबर भरले वरती नील म्हणजे निळे याशीची ज्योती म्हणजे यशाची ज्योती यशाची किंवा यज्ञाची धरा म्हणजे धरणी जमीन आणि सुवर्ण म्हणजे सोने महाराष्ट्र मंदिरापुढे ती पादळे याशेची ज्योती सुवर्ण खालती नील अंबर भरले वरती अण्णाभाऊ साठे म्हणतात की या महाराष्ट्ररूपी मंदिरापुढे यशाची ज्योत जळते आहे आणि सोन्याची धरणीखाली नि वर निळे आकाश भरले आहे गड पुढे पोवाडे गाती भूषवी तिला महारथी गड म्हणजे किल्ले तो अरबी सागर लागे जयाचे पाया महाराष्ट्रावरून टाक ओवाळून काया कवी म्हणतात की या भूमीला हे सर्व किल्ले यशाचे पोवाडे गात आहेत या भूमीला रथी महारथी देशभक्तांनी सजवले आहे या महाराष्ट्र भूमीच्या चरणांशी अरबी समुद्र वंदन करतो आहे या प्रिय महाराष्ट्रासाठी प्राण ओवाळून टाक ही मायभूमी धीरांची शासनकर्त्या वीरांची घामाची आणि श्रमाची खुरप्याची आणि दोरीची ही माझी मातृभूमी धैर्यवंतांची आहे वीर राज्यकर्त्यांची आहे घाम गाळून कष्टाने हि ही, हिचे आपण रक्षण केले आहे ही शेतकऱ्यांच्या खुरप्यांची आणि दोरीची भूमी आहे संतांची शाहिरांची त्यागाच्या तलवारीची ही भूमी संतांची आहे शाहिरांची आहे इथे त्यागरूपी तलवार फिरून राखलेली भूमी आहे स्मरून धुरंधर आता त्या शिवराया महाराष्ट्रावरून टाकं ओवाळू नका या ज्या भूमीवर श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी अधिराज्य निर्माण केले त्या धुरंधरवीर शिवरायांचे कर्तृत्व आठवून या प्रिय महाराष्ट्रांसाठी प्राण्यांची आहुती दे पहा पर्वत पातले आजचे संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार साकार स्वप्न करण्याचे करी कंकण बांधून साचे संयुक्त महाराष्ट्राचे पर्व आज सुरू झालेले आहे संयुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही हातात कंकण बांधून म्हणजे थोर प्रतिज्ञा करून खरोखरच सज्ज झालो आहोत पर्वत उलथून यत्नाचे सांधू या खंडकित्याचे या सत्यास्तव मैदानी शिंग फुंकाया महाराष्ट्रावरुनी टाकं ओवाळू नकाया प्रयत्नांचे पर्वत उलथून प्रयत्नांची पराकाष्ठा करून आपण महाराष्ट्रांचे खंड महाराष्ट्राचे खंड जोडून तो एकसंध अखंड राखूया या सत्यासाठी मैदानात संग्रामाला सुरुवात करण्यासाठी रणशिंग फुंकले आहे या महाराष्ट्रावर कुरवंडी ओवाळून टाक पुढे कवी म्हणतात धरध्वजा करी ऐक्याची मनीषाजी महाराष्ट्राची करी म्हणजे हातात ऐक्याची म्हणजे एकतेची धरध्वजा करी ऐक्याची मनीषाजी महाराष्ट्राची पाऊले टाक हिमतीची कणखरं जणू पोलादाचे महाराष्ट्राच्या इच्छेसाठी हातात एकजुटीचा झेंडा घे हिमतीने जिद्दाने जिद्दीने पोलादासारखी मजबूत पावले टाक घे आण स्वातंत्र्याची महाराष्ट्रास्तव लढण्याचे महाराष्ट्रासाठी लढा करण्याची महाराष्ट्रासाठी लढा करण्याची स्वातंत्र्याची शपथ घे उपकार फेडूनी जन्मभूमीचे जाया महाराष्ट्रावरूनी टाक ओवाळू नकाया या जन्मभूमीचे उपकार फेडण्यासाठी सिद्ध हो या प्रिय महाराष्ट्रासाठी तिच्यावर आपली काया ओवाळून टाक बलिदान दे या कवितेत आपल्याला जागोजागी वीररस दिसून येतो आणि कवी म्हणतात आहे की महाराष्ट्र हे मंदिर आहे आणि त्याच्यापुढे यशाची ज्योत पाजवते म्हणजे महाराष्ट्राची धरती सोने पिकवणारी आहे आणि वर निळ्या आकाशाची छाया आहे महाराष्ट्रातले गड किल्ले हे महाराष्ट्रभूमीचे पोवाडे गातात आणि महाराष्ट्र हा धैर्यवंत शासनकर्त्यांचा साधू संतांचा शाहिरांचा कष्टकरी शेतकऱ्यांचा त्यागाच्या सामर्थ्याचा आणि धुरंधर शिवरायांचा आहे या प्रिय महाराष्ट्रासाठी छातीवर झा घाव झेलायला आणि त्यावर जान कुर्बान करायला सिद्ध हो असे कवी मराठी मनाला सांगतात आहेत अशा प्रकारे या कवितेतून महाराष्ट्राबद्दलची कृतज्ञता व्यक्त झाली आहे